नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा मुळे रानडे. पुन्हा एकदा भाग एक मधला प्रकरण 8 धातू विज्ञान आपण बघणार आहोत. आपल्याला आपल्या सभोवतालचे सगळे जे काही पदार्थ आहेत, हे जे पदार्थ आहेत ते सगळ्या मूलद्रव्यांपासून बनलेले, ते आपल्याला माहितीच आहे. मूलद्रव्यांचे जे प्रकार आहेत ते आपण इयत्ता 8वीमध्ये बघितलेले आहेत. मूलद्रव्यांचे 3 प्रकार पडणार आहेत, त्यांच्या भौतिक गुणधर्मानुसार आणि रासायनिक गुणधर्मानुसार. पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू आणि तिसरा आहे धातुसदृश. आता हे तिन्ही जे काही प्रकार आहेत, या तिन्ही प्रकारांमधले जे काही पदार्थ आहेत ते आपण रोजच्या जीवनामध्ये आपण काय करतो आहे, वापरतो आहे. मग या धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत आणि रासायनिक गुणधर्म कोणते कोणते आहेत, ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. प्रथमतः आपण बघणार आहोत धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म. आता इयत्ता 8वीमध्ये सुद्धा आपण हे धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म अभ्यासलेले आहेत, तेच फक्त आपल्याला एकदा फक्त काय करायचं आहे, तर रिवाईज करायचं आहे. धातूंचे भौतिक गुणधर्म. धातू हे मुख्यत्वे कशा असतात, तर स्थायू अवस्थेमध्ये असतात. आता धातू म्हणजे कोणकोणते असणार आहेत, मग तुमचा सोडियम असेल, ॲल्युमिनियम असेल, तुमचं आयन असेल म्हणजेच लोखंड असेल, तर हे सगळे जे काही आहेत, हे काय मॅग्नेशियम असेल, हे सगळे काय आहेत, धातू आहेत. मग हे धातू जे काही आहेत हे कुठल्या अवस्थेमध्ये असतात, तर प्रथमतः ते स्थायू अवस्थेमध्ये असतात. फक्त धातूंमधला पारा आणि गॅलियम हे जे काही 2 धातू आहेत, हे फक्त कसे असतात, तर कक्ष तापमानाला हे द्रव अवस्थेमध्ये असतात. हा त्याचा काय आहे, अपवाद आहे. दुसरा गुणधर्म काय आहे, तर वातावरणामधलं जे काही ऑक्सिजन आहे, आर्द्रता आहे, तसंच क्रियाशील जे काही वायू आहेत, त्यांच्यासोबत या धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्याची काय होते, चकाकी कमी होत जाते. इयत्ता 8वीमध्ये आपण बघितलेलं आहे की धातू हे कसे असतात, तर चकाकणारे असतात. तसंच धातू हे जे काही आहेत, त्यांच्यामध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आहेत. तन्यता म्हणजे काय, तर त्या धातूंपासून आपल्याला जितकी बारीक पाहिजे असेल तितकी आपण काय काढू शकतो, तार काढू शकतो. आणि म्हणूनच या धातूंपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील तर हे आपण सोनं असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, यासारख्या धातूंपासून वेगवेगळे हे दागिने आपण तयार करू शकतो. तसंच त्याच्यामध्ये वर्धनीयता हा गुणधर्म आहे. वर्धनीयता म्हणजे काय केलं जातं, तर धातूंना ठोकून त्याचा काय केला जातो, तर पातळ पत्रा तयार केला जातो. आणि मग हा पातळ पत्रा तयार झाल्यानंतर त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची आकारांमधली आपण वेगवेगळी भांडी तयार करू शकतो. तसंच हे सगळे जे काही धातू असतात, हे धातू कसे असतात, तर उष्णतेचे आणि विद्युत कसे असतात, सुवाहक असतात. म्हणजे त्याच्यातून उष्णता पण वाहून नेली जाते आणि विद्युत पण त्याच्यामधनं काय केले जातात, विद्युतधारा वाहून नेली जाते. सगळे हे जे काही धातू असतात हे साधारणपणे कठीण असतात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ठोकून ठोकून त्याचा पातळपत्रा तयार करायला लागतो किंवा ठोकून आपल्याला त्याच्यामधनं तार काढायला लागते. म्हणजे सगळे जे काही धातू असतात हे साधारणपणे कसे असतात, तर कठीण असतात. फक्त जो आपण प्रकरण 2 या मूलद्रव्यांचं आपण आवर्ती वर्गीकरण ह्याच्यामध्ये जे बघितलेलं आहे की गण 1 मधले जे काही अल्क धातू असतात, याचं उदाहरणार्थ असेल लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, हे मात्र फक्त धातू कसे असतात, तर अपवाद असतात. हे धातू एकदम मऊ असतात. आता हे धातू मऊ असल्याने ते सहजपणे काय करता येतात, आपल्याला सुरीने पण कापता येतात. या धातूंचा द्रवणांक असेल, उत्कलनांक असेल, हा कसा असतो, तर अतिशय उच्च असतो. उदाहरणार्थ टंगस्टन हा जो काही धातू आहे की जो आपण बल्बमध्ये त्याची काही टंगस्टनची जी काही तार लावलेली असते आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट विद्युतधारा त्याच्यामधून सोडल्यानंतर तो जो काही बल्ब आपला प्रकाशित होतो, तो जो काही टंगस्टन हा जो काही धातू आहे, या धातूचा द्रवणांक जो काही आहे तो किती आहे, तर 3422 अंश सेल्सियस आहे. तर सोडियम असेल, पोटॅशियम असेल, पारा असेल, गॅलियम असेल, यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कसे आहेत, खूपच कमी आहेत. आणि म्हणूनच आपण पारा असेल, गॅलियम असेल, हे आपण काय करतो, थर्मामीटरमध्ये वापरणार आहोत. तसंच काही धातूंवरती आपण आघात केला, त्यांच्यावरती ठोकलं, तर आपल्याला एक प्रकारचा काय ऐकायला येतो, नाद ऐकायला येतो, एक प्रकारचा आपल्याला काय येतो, आवाज ऐकायला येतो. आणि म्हणूनच हे जे काही धातू असतात हे सगळे धातू कसे असतात, तर नाद म्हणून ओळखले जातात किंवा या धातूंना एक प्रकारचा विशिष्ट असा नाद असतो. आता आपल्याला बघायचं आहे अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते. आता अधातूंचे भौतिक गुणधर्म, आता अधातू म्हणजे कोणते असेल, मग कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, यासारखे जे काही मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, अधातू मूलद्रव्य असं म्हटलं जातं. आता हे जे काही अधातू आहेत, हे काही अधातू स्थायू, तर काही हे अधातू कशा अवस्थेत असतात, वायू अवस्थेमध्ये असतात. आता ह्याला जसं
जी काही आपल्याला धातू गुणधर्म आहेत या धातूंमध्ये जसा अपवाद होतात तसाच या अधातूंमध्ये सुद्धा एक अपवाद आहे. आणि अपवाद हा असा आहे की ब्रोमिन हा जो काही अधातू आहे हा आपल्याला कशा अवस्थेमध्ये आढळतो तर द्रव अवस्थेमध्ये आढळतो. बाकी सगळे जे काही अधातू आहेत हे धातू आपल्याला कसे असतात, एकतर स्थायू अवस्थेमध्ये असणार आहेत किंवा वायू अवस्थेमध्ये असणार आहेत. हे जे अधातू असतात या अधातूंना कुठल्याही प्रकारची चकाकी नसते, ते ठिसूळ असतात. ते सहजपणे काय होतात तर आपण त्यांच्यावरती ठोकलं तर सहजपणे त्यांची काय तयार होते, भुकटी तयार होणार आहे किंवा ते कसे होणार आहे त्या ठिकाणी सहजपणे तर त्याची पावडर तयार होणार आहे. या अधातूंना चकाकी जी नसते परंतु जर तुम्ही आयोडीन हा जर अधातू बघितला तर ते त्याचं जे काही स्फटिक असतं हे कसं असतं, अतिशय चमकदार असतं. या अधातूंना कठीणपणा नसतो पण हिरा मात्र जर तुम्ही बघितला तर कार्बनचं जे अपरूप आहे हा हिरा मात्र कसा असतो, एकदम कठीण असतो. आणि याच हिऱ्याचा उपयोग आपण अगदी काच कापण्याकरता सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. अधातूंचे जे काही द्रवणांक आहेत, उत्कलनांक आहेत, हे अत्यंत कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. आणि अधातू हे विद्युत आणि उष्णता ह्यांचे कसे असणार आहेत, दुर्वाहक असणार आहेत. परंतु ह्याला सुद्धा एक परत अपवाद आहे, की ग्राफाइट हे जे काही कार्बनचं अपरूप आहे हे मात्र काय असणार आहे, विद्युत सुवाहक आहे. त्याच्यामधून विद्युत धारा सहजपणे काय केली जाऊ शकते, वाहून नेली जाऊ शकते. तर हे आपण जे काही आता धातूंचे भौतिक गुणधर्म आणि आपण कोणते बघितले आहेत, अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले. आता ह्याच्या पुढचे रासायनिक जे काही गुणधर्म आहेत हे आपण पुढच्या तासाला अभ्यासूया.